हॅलो. ओके. आमच्या कॉलेजच्या बिल्डिंग मध्ये जर तुम्हाला दोन वर्ग अवेलेबल करून दिले मग यात तर काही हरकत नसेल तुम्हाला. पण ही देणगी आमच्याच शाळेला का? आय मीन मुंबईमध्ये अशा फुटपाथवर भरणाऱ्या बऱ्याच शाळा आहेत. पण कुठल्याही शाळेत मनवा सावंतराव शिकवत नाही ना म्हणून. अच्छा, म्हणजे तुम्ही हे मुलांच्या शिक्षणात मदत करण्यासाठी करताय की टीचरशी जवळीक साधायला करताय? त्या फुटपाथवर बिचारी मुलं उन्हातानात बसतात, टीचर पण बिचारे उन्हातानात उभं राहून मुलांना शिकवतात. त्यापेक्षा चांगलं वातावरण जर त्यांना मिळालं तर ते खुश राहतील आणि चांगल्या वातावरणात त्यांचा अभ्यासही व्यवस्थित होईल, शिक्षण व्यवस्थित होईल आणि ते शिकले की टीचरलाही आनंद होईल, नाही का? कमाल आहे. नाही म्हणजे जनरली आम्ही देणगी मिळवण्यासाठी लोकांना कन्व्हिन्स करत असतो आणि आता तुम्ही देणगी देण्यासाठी मला कन्व्हिन्स करताय. आता माझ्या ह्या विचारात सुद्धा मी तुम्हाला डॉमिनेट करतोय असं वाटतंय तुम्हाला? नाही नाही, तसं अजिबात नाही आहे. मग मग मी असं करते, आमच्या संस्थेच्या सिनियर्सशी बोलते आणि मग तुम्हाला कळवते. तसं त्या गरीब मुलांचं शिक्षण चांगल्या वातावरणात होणं, त्यांच्या चेहऱ्यावर हसू पोळणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे कारण गरिबीत शिक्षण घेण्याचं महत्व मला चांगलंच माहिती आहे. आय कॅन अंडरस्टँड. थँक्स, तुम्ही माझं म्हणणं ऐकून घेतलं अँड आय होप तुम्ही या सगळ्या गोष्टीवर पॉझिटिव्हली विचार कराल. माझ्या डोनेशनच्या प्रस्तावाचा पण तुम्ही विचार कराल. डेफिनेटली. कधी भेटूया? हॅलो हॅलो. आत्ताच नाही सांगता येणार म्हणजे. चला, थोडी तरी प्रगती आहे. भेटायला नकार तरी नाही दिलाय तुम्ही ऍटलीस्ट. ठेवते मी. गुड नाईट. गुड नाईट.